म्हापशेच्या लोकमित्र मंडळान येता त्या 9 फेब्रुवारी सावन मंथन व्याख्यानमाळेचे आयोजन केला. म्हापशेच्या हनुमान नाट्यघरात हे व्याख्यानमाळेत डॉक्टर राजेंद्र बर्वे, प्रशांत पोळ आणि मेजर जनरल शशिकांत पित्रे वेगवेगळ्या विषयांचे मार्गदर्शन करतले अशी माहिती प्राध्यापक अनिल सामंत हांनी पत्रकार परिषदेत दिली. ह्या वेळार लोकमित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बर्वे, सचिव वल्लभ केळकार, संयोजक अविनाश बळेकार आणि हेर वांगडी हजर आशिल्ले. फाटले 7 वर्सां सावन म्हापशेचे लोकमित्र मंडळ ही व्याख्यानमाळ घडून हाडटा आणि तिका लोकांचा उपाट प्रतिसाद मेळटा असे सामंत हांनी सांगले. ते भायर मंडळा वतीन हेर समाजिक वावरूय चालू आसात म्हणपाचे तांणी सांगले. सध्या आपल्या देशात किंवा आपल्या गोवा राज्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि या समस्याचं काही चिंतन व्हावं, उद्बोधन व्हावं, त्यातून काही दिशा मिळावी असा एक शुद्ध हेतू ठेवून विविध विषयावर अशा प्रकारच्या गेल्या सात वर्षामध्ये विविध अशा प्रकारच्या विषयावर व्याख्यानमाला झालेल्या आहेत आणि गोवा आणि महाराष्ट्रातील अत्युत्तम अशा प्रकारचे अभ्यासक आणि विद्वान अशा प्रकारचे विचारवंत या ठिकाणी मार्गदर्शन करून गेलेले आहेत. मंडळाचे सचिव वल्लभ केळकर आणि व्याख्यानमाळेची कार्यावळ सांगली. विषय सांगताना सगळ्या लक्षात येईल की पहिला विषय हा एकंदर मनाशी निगडीत आहे, दुसरा विषय जो आहे तो एकंदर भारताच्या ज्ञानाशी आणि सामाजिक आणि सांस्कृतिक जी आपली जडणघडण आहे त्याच्याशी संबंधित आहे, आणि तिसरा विषय तो एकंदर भारताची सुरक्षा असा विषय आहे. तिने दिवस असंच मी तोच वेळ सांगतो सांगितलं स्थान आपल्याला सांगितलं. पहिल्याविषयी आपण सांगितलं की बरोबर 6:30 याचं उद्घाटन माननीय कला संस्कृती मंत्र्यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर 3 दिवस ही व्याख्यान मला त्या ठिकाणी चालेल. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकार म्हापशें.